मध्यरात्रीचे वाजले 3, तुम्ही टाईम बघू शकता 3:04, आणि आपण आत्ता जस्ट कोकण राईडला आपलं सुरुवात करतो आहे. एक्साइटमेंट लेवल तर मित्रांनो खूपच हाय आहे आणि असणारच, कारण एवढी लाँग राईड जी आपण करतो आहे आता, आपलं तसंही ब्रीदवाक्य आहेच, एक्साइटमेंट बिगिन्स टुरिझम नेवर एंड्स. त्यामुळे जर तुम्ही बघितलं नसेल ब्रीदवाक्य तर माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. तर चला आता राईडला सुरुवात करूया, गप्पा तर काय आपल्या होतच राहतील, निघूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सर्व प्रवास सुखाचा होऊ देत बाप्पा. चला निघूयात. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो एकदम सकाळ सकाळ मस्त राईडला सुरुवात केली आहे. जसे काय आत्ता तुम्ही बघू शकता 3:15 टाइम झाला आहे, घरातून काहीतरी 3:05 आसपास निघालेलो आणि आत्ता जस्ट आलो आहे अंबरनाथ बदलापूरच्या या रोडवरती. आणि राईड जर तुम्हाला कळालीच असेल थंबनेल आणि टायटलवरून, आपण जाणार आहोत आज अंबरनाथ ते कणकवली. हा पूर्ण आपला प्रवास असणार आहे आणि त्यामध्ये आपण NH66 सोबत एक दुसरा रस्ता पण प्रेफर करणार आहे, जो की तुम्हाला नक्की आवडेल, कारण त्या रस्त्यावरनं लोक फारच कमी जातात. पण मी यावेळेस ट्राय करतो आहे पहिल्यांदाच, त्यामुळे तुम्हाला पण जर हा रस्ता माहीत नसेल तर माहीत होऊन जाईल आणि तुम्ही नेक्स्ट टाईम हा रस्ता नक्की प्रेफर करू शकता. तर हा समोरनं ट्रक आहे ना, त्यामुळे जरा धूळ जास्तच उडते. आणि हे अंबरनाथ बदलापूरमधला हा असा पॅच आहे ना डिमाडजवळचा, आपण जरा जास्तच खराब आहे. तर मित्रांनो जसं की मागच्याच महिन्यात आपण कोकण सिरीज आपली कंप्लीट केली होती, पण त्यावेळेला आपण कोकणात नव्हतो गेलो, तर आपण महाबळेश्वरला गेलेलो. महाड फाट्यावरनं आपण पोलादपूरजवळनं महाबळेश्वरमध्ये प्रवेश केलेला, त्यामुळे आपला अर्धवट कोकण राईड झाली. पण यावेळेस आपण मस्त पूर्ण कोकण राईड करणार आहोत आणि पूर्ण रस्त्यांचे अपडेट्स तुम्हाला देणार आहे मी, कारण गणपतीमध्ये जी रस्त्यांची कंडिशन होती ना ती फारच वाईट होती. तर आत्ता या 1-1.5 महिन्यामध्ये रस्त्यांची कंडिशन किती सुधारली आहे ती आपण जरा चेक करूयात, कारण बोलले होते की गणपतीपर्यंत 1-लेन हायवे हा कंप्लीट होऊन जाईल आणि त्यानंतर 2-लेन हायवे हा डिसेंबरपर्यंत कंप्लीट होईल. तर बघूया आपण आता या हायवेचं काम कितपत झालं आहे ते. आणि आजचा आहे आपला हा पहिला एपिसोड आणि या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात अंबरनाथ ते पूर्ण महाडपर्यंतची राईड. आणि ह्या राईडमध्ये मी वेगवेगळे रस्ते प्रेफर करणार आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल की नॉर्मली लोकही पनवेलच्या रस्त्याने जातात, कळंबोली पनवेल, तिकडून मग सरळ पेन वगैरे करून ते पुढे येतात. पण ह्यावेळी मी NH66 हा प्रेफर खूप लेट करणार आहे, कारण मी आता चाललो आहे इथून बदलापूर खोपोली फाट्यावरून. तर इथून आता मी सरळ बदलापूरला जाणार, बदलापूर क्रॉस केलं की पुढे खोपोली, आणि खोपोलीच्या इकडनं राईट मारून सरळ पाली मार्गाने आणि पालीच्या इथून वाकण फाट्यावरून आपण जॉईन होणार ते म्हणजे NH66. तर असा काहीसा प्लॅन केला आहे आणि महाडपर्यंतची ही जर्नी तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, कारण आत्ता ज्या आपल्या पुढच्या मित्रांनो एपिसोड्स येणार आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, जागोजागी तुम्हाला अपडेट्स मिळत राहणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला बिलकुल स्किप नका करू. आता हा सरळ रस्ता खोपोलीपर्यंत असाच आहे, खोपोलीवरून कुठला टर्न घ्यायचा पालीसाठी तर तो मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेन, म्हणजे तुम्हाला जागोजागी अपडेट्स हे मिळतच राहणार आहेत. त्यामुळे माझ्या व्हिडिओ रेफर करून तुम्ही गावाला विदाऊट गुगल मॅप लावता जाऊ शकता. अच्छा मित्रांनो वेलकम टू खोपोली, खोपोली शहरामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आता आपण इथून जर सरळ गेलो तर इथे खोपोलीचा बस स्टँड आहे आणि पुढे गेला तर खंडाळा लोणावळा लागेल. आपल्याला हा वाला राईड घ्यायचा आहे आणि हा वाला राईड घेऊन आपल्याला सरळ निघायचं आहे ते म्हणजे पाली मार्गावरनं. आता हा रूट तुम्हाला मी दाखवतो. आता टाईम बघा 4:30 वाजलेत, तर आपण 1.5 तासामध्ये खोपोलीमध्ये प्रवेश केला आहे. आणि हा बघा मित्रांनो माझ्या लेफ्ट साईडला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, इथून सरळ पुणे साईड जाते. आणि आता तुम्हाला टर्न दाखवतो कुठल्या टर्नवरनं आपल्याला पालीसाठी निघायचं आहे. तर हा बघा हा सरळ रस्ता इकडनं जाणार आहे पाली वाकण फाट्यासाठी. असं इथे ब्रिजचं पूर्ण काम चालू आहे, हा पूर्ण ब्रिज असा बनणार आहे फ्लायओव्हर, पण काम अजून काय पूर्ण नाही झालं इकडचं. तर हा लेफ्ट आपल्याला घ्यायचा आहे आता. तर मित्रांनो आता हा आपण लेफ्ट घेतला ना
आता थोड्याच वेळात इकडे पुढे गेल्यानंतर इमॅजिका वॉटर पार्क लागेल. सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच असेल इमॅजिका वॉटर पार्क, जिकडे थीम पार्क पण आहे. तर मित्रांनो, आता 5 वाजत आलेत, 4:53 टाईम झाला आहे आणि आपण आता पालीच्या या घाटामध्ये पोचलो आहे. पालीचा एकदम छोटासा घाट आहे, मोठा असा नाही आहे, पण एकदम जबरदस्त असा घाट आहे. कारण मी बऱ्याच वेळा हा सुद्धा एक्सप्लोर केला आहे, तुम्ही माझे जर आधीचे एपिसोड्स बघितले असतील तर. जास्त असा मोठा घाट नाही आहे, पण जे टर्न्स आहेत ना मित्रांनो ते खूप शार्प आहेत, त्यामुळे टर्न्स घेताना व्यवस्थित घ्या, हॉर्न वगैरे देऊन घ्या. तरी आता सकाळ सकाळचं एकदम टायमिंग आहे, त्यामुळे गाड्या जास्त नाही आहेत, पण तरीसुद्धा ट्रक वगैरे ह्या टायमाला भरधाव वेगाने धावत असतात. आता हा समोरचाच बघा, 50-55 स्पीडने तो घाटामध्ये प्रवास करतो आहे. आत्ता तरी जास्त सुमसम रस्ता नाही आहे, पण जो मी बदलापूर ते खोपोली तेव्हा तर मोजून 4 ते 5 गाड्या मला दिसल्या. त्या पण माझ्या साईडने जाणारी एकच होती आणि तिकडून येणाऱ्या 3 ते 4 बाकीच्या गाड्या होत्या. म्हणजे एवढा सामसूम रस्ता होता आणि या 3 ते 4 या टायमामध्ये मी एकटाच असं वाटत होतं पूर्ण रोडवरनं ट्रॅव्हल करतो आहे. थोडीशी फाटत होती पण ठीक आहे, जास्त मी घाबरलो नाही कारण आता थोडीशी सवय पण झाली आहे एकदम मॉर्निंगला राईडला लवकर निघण्याची. आणि हा एकाला आपण ओव्हरटेक केला आहे तर दुसऱ्याला करूयात. आणि हा बघा, हा ट्रक क्रेनला वरतून घेऊन चालला आहे. आणि मित्रांनो, हा बघा, लेफ्ट साईडला आहे उंबरखिंड स्पॉट, इथून 4 किलोमीटर. तर ह्या स्पॉटला मी व्हिजिट केलं आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर माझ्या चॅनलवरती उंबरखिंड म्हणून सर्च करा, तुम्हाला माझे व्हिडिओ मिळून जाईल. तर त्यावेळेला मी या पालीघाटातनंच प्रवास केलेला. आणि आता ह्याला ओव्हरटेक करणं म्हणजे पुढे ट्रक, मागे ट्रक, या साईडला ट्रक, ट्रक ट्रक खेळतोय मी सध्या. आणि अशा रात्रीच्या वेळेचा फायदा काय होतो माहिती आहे मित्रांनो, की तुम्ही जरी ना अशा टर्नला जरी ओव्हरटेक करत असाल ना तरी समोरच्याची हेडलाईट वगैरे तुम्हाला दिसू शकते, त्यामुळे हा एक फायदा आहे. पण तेच दिवसा जर तुम्ही डायरेक्ट टर्नला थोडासा कव आहे आणि त्याच्या वेळेला जर ओव्हरटेक करायला गेला तर ती थोडी जास्त रिस्क आपण बोलू शकतो. आपण आता पोचलेलो आहे पालीला. इथून जर तुम्ही गेलं तर बल्लाळेश्वरचं दर्शन होईल, नगरपंचायत पाली. आणि पालीला आले की एकच गाणं तोंडामध्ये गुणगुणतं, ते म्हणजे दुर्गेचा पुत्र या दुर्गावराही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही, सभा मंडपात भव्य गाभारा, मुषकाच्या हाती मोदक सारा, धुंडा धुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा, पालीचा पालका गौरीचा बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव. एकदम असं मन प्रसन्न होऊन जातं पालीला आल्यावर आणि हे गाणं जेव्हा मनामध्ये गुणगुणतो ना एकदम फ्रेश वाटून जातं. आणि हे बघा मित्रांनो, आपण आलो आहोत आता वाकण फाट्यावरती. समोर बघू शकता इथून पणजे आहे 438 किलोमीटर, रत्नागिरी 237 आणि महाड 67 किलोमीटर. तर आपल्याला अजून 67 किलोमीटरची राईड करायची आहे. आणि वाकण फाट्याला आपण पोचलो आहे 5:35 आणि आत्ता आपली 102.5 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली. तर चला आता सुरुवात करूया ह्या NH66 हायवेची, मुंबई गोवा. आणि सुरुवात बघा, मस्त मस्त खड्ड्यांनी झाली आहे, खडबडीत रोड आणि ही अशी मस्त मस्त धूळ. बापरे बाप, हिवाळ्यातला फॉग असतो ना, हिवाळ्यातला फॉग, त्याच्यापेक्षा जबरदस्त धूळ आत्ता माझ्या समोर आहे. वायझर पण पूर्ण धुळीने माकला आहे, समोरचं दिसणं आता मला मुश्किल झालं आहे. तारीफ करू तेवढी कमी आहे NH66 बोललो आता गणपती झालेत, गणपतीनंतर तरी बऱ्यापैकी सुधारला असेल, तर याची सुरुवातच अशी आहे. आता पुढे माहिती नाही काय काय वाढून ठेवलंय रस्त्यावरती, समजलं बघूयात. बापरे,
यामुळेच गाड्यांचे टायर्स वगैरे पंक्चर होतात जातानाच, कारण एवढी खडी आहे, टोकेरी दगड, त्याच्यानंतर मध्येच काचा खिळे, यांच्यामुळे टायर पंक्चर होऊन जातात. आणि मित्रांनो, जसा आपण पालीफाटा म्हणजे वाकण फाट्याजवळ ना लेफ्ट मारला, तिकडेच आपण नागोटणे सोडलं. नागोटण्यापर्यंतचा रस्ता तर मी मागच्या वेळेला दाखवलेला, त्यामुळे ह्यावेळेस ठरवलं की या महाडपालीच्या रोडवरनं येतो. तर आत्ता तुम्ही सुरुवातच बघितली N66 कशी होती. तर हे बघा, राईट साईडची जी लेन आहे म्हणजे मुंबई साईडला येतानाची, ती पण अजून काय चांगली दिसत नाही आहे. आणि यांनी कुठली एक लेन बनवली आहे देव जाणे, गणपतीपर्यंत एक लेन पूर्ण करणार होते. बाप रे बाप, मला बोलता पण येत नाही, एवढे व्हायब्रेशन्स लागत आहेत या खड्ड्यांमुळे. हा पूर्ण रस्ता आहे ना, आय थिंक पहिले चांगला होता, पण आता पूर्ण असा खणून ठेवला आहे, कारण ह्या रस्त्याचं काम करायचं आहे त्यांना. पण पहिले जसं होतं त्याच्यापेक्षा घाण करून ठेवलं आहे पूर्ण. बस, ट्रक, त्यानंतर कार, यांना जास्त फरक नाही पडणार ह्या रस्त्यांवरनं. पण बाईक्स असतील, त्यानंतर ॲक्टिवा झाल्या, नॉन गिअर, गिअर, यांना खूप फरक पडणार आहे, कारण जे व्हायब्रेशन्स आहेत ना ते पूर्ण बमपासून ते डोक्यापर्यंत जाणवत आहेत. मी आता आलो आहे रोह्याच्या आसपास, आणि रोह्या साईडला रस्त्यांची कंडिशन काहीशी अशी आहे की डांबरी पॅचेस टाकून ठेवलेत, जिथे जिथे रस्त्यांमध्ये खड्डे होते ना ते बुजवून त्यांच्यावरती डांबरीकरण केले आणि हे डांबरी पॅचेस बनवलेत. हे बघू शकता, मध्ये मध्ये ब्लॅक पॅचेस लागतात. तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता, हा आहे रोहा कोलाडचा रस्ता, आणि हा पूर्ण एक सिमेंटचा ब्लॉक बनवून ठेवला आहे. आणि त्या साईडचा रस्ता अजून सध्या वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे, त्या रस्त्याचं तिकडे काम चालू आहे, त्यामुळे दोन्ही साईडची जी वाहतूक आहे ती ह्या एकाच लेनने वापरण्यात आली आहे. रोहा येईपर्यंत रस्त्याची कंडिशन एवढी खास नव्हती पूर्ण वाकण फाट्यापासून, पण जसं रोहा कोलाड रस्ता लागला आहे तसा जरा रस्ता हा चांगला दिसतोय. पूर्ण सिमेंटचा हा ब्लॉक बनवला आहे. आणि ह्या बघा, ह्याच त्या मशीन्स आहेत ज्या कार्यरत आहेत सध्या, आणि काम सध्या चालू आहे पूर्ण हायवेचं. आता बोललेत तसे डिसेंबरपर्यंत कंप्लीट करणार आहेत, आणि कंप्लीट केलंच पाहिजे, कारण खूप दिवस कोकणवासियांनी वाट बघितली या रस्त्याची आणि खूप वर्ष सहन केली आहेत. सकाळ सकाळ ना अशा रस्त्यांवरनं राईड करायची ज्या साईडला निसर्ग आहे बस. आणि जर तुम्हाला निसर्ग बघायचा आहे तर कोकणात या, कोकणाच्या या रस्त्यांवरनं राईड करा. सगळ्यांची एकच इच्छा आहे की या निसर्गासारखे हे रस्ते बनले पाहिजेत, बस ते जेव्हा कधी होतील ना पूर्ण, खरंच पूर्ण कोकणवासियांचे स्वप्नच पूर्ण होतील जणू. आले आपले पेवर ब्लॉक्स, कोकणातले सुप्रसिद्ध असे पेवर ब्लॉक्स. आता काय माहिती हे पेवर ब्लॉक्स काढून चांगला रस्ता बनवणार आहेत की हे असेच ठेवणार आहेत. वेलकम टू मानगाव. मानगावला आपण पोचलोय, इंदापूर क्रॉस केले, आणि हे मानगावचे फेमस जोशीवडेवाले. इथे आहे मानगावचं रेल्वे स्टेशन. तर समोर बघू शकता, आता टाईम झालेला आहे 6:40 आणि आपण पोचलेलो आहोत मानगावला. तर माझ्या मते आता इथून आपण एका तासामध्ये महाडला पोचून जाऊ. पण खरंच मित्रांनो, जर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा म्हटला तर हा जो पूर्ण कोकणपट्टा होता ना, म्हणजे पूर्ण नागोटण्यापासून ते इथपर्यंत मानगावपर्यंत, तर मला अजिबात जास्त वेळ नाही लागला, फटाफट डिस्टन्स कव्हर करून आलो आहे. फक्त थोडासा वेळ हा लागतो तो रोह्याजवळ, पण कोलाडनंतर जो पॅच टाकला आहे ना सिमेंट काँक्रीटचा, तो पूर्ण इंदापूर मानगावपर्यंत एकदम क्लासिक बनवला आहे. आणि त्याच्यामुळे गाडीचा स्पीड आपल्याला चांगला 70-80 मेंटेन करता येतो. आणि हे निसर्गरम्य वातावरण बघा सकाळ सकाळचं. आता आपण थोड्याच वेळात महाडला पोहोचणार आहोत. खूपच सुंदर वातावरण आहे.
आणि सूर्य पण आता जस्ट डोकावला आहे डोंगराच्या आडून। तो बघा समोर, वाव, सूर्याने जे दर्शन दिलंय ना सकाळ सकाळ, मनच एकदम असं प्रसन्न होऊन गेलंय, एक नंबर वाटतंय आता। तर मित्रांनो, ह्या अशा सुंदर व्ह्यूसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो। तर मित्रांनो, आपण आता जस्ट पोहोचलो आहोत महाड सिटीत। हा बघा, हा जो लेफ्ट रस्ता जातो हा पूर्ण महाड सिटीमध्ये जातो, आणि ही पूर्ण महाड सिटीमधली मस्त मस्त बिल्डिंग्ज आहेत, मस्त मस्त विलाज आहेत। आणि इथे जास्त करून जर बघाल ना, तर ह्या हायवेच्या नजदीकच म्हणजे बाजूलाच सर्व विलाज जास्त बनलेले आहेत, आणि इथे आपलं सूर्यनारायणाचं दर्शन। तर मित्रांनो, ही जी राईड होती ना अंबरनाथ ते महाड, एक नंबर राईड होती। सकाळी 3:05 सुरुवात केली राईडला, आणि आत्ता 7:25 महाड सिटीमध्ये एंटर झाले। आपली जी ही राईड होती ती 4.5 तासाची होती। आणि इथे ना मित्रांनो, गांधारपाले नावाच्या बौद्ध लेण्या आहेत। त्या लेण्या ना हायवेवरनं दिसतात, मला दिसल्या ना तर तुम्हाला नक्की दाखवेन। हां, ते बघा मित्रांनो समोर, तुम्हाला क्लिअर दिसत असेल का नाही माहिती नाही, पण ह्या ज्या लेण्या आहेत ना गांधारपाले बौद्ध लेण्या, या खूप जुन्या आहेत आणि त्यावेळेच्या आहेत, पांडवकालीन लेण्या आहेत त्या। हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय ह्या सरळ स्टेअर्सवरनं वरती जायचे, आणि त्या वरती 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 जात तुम्ही तिकडे सरळ गांधारपाले लेण्यांजवळ पोहोचणार। तर मित्रांनो, तुम्हाला अंबरनाथ ते महाडपर्यंतचा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आता पुढचे एपिसोड्स खूप भारी भारी असणार आहेत। आत्ता कुठे सकाळ झाली आहे, मस्त मस्त नजारे दिसायला सुरुवात झाली आहे कोकणाचे। तर आता आपला पुढचा एपिसोड येणार आहे तो म्हणजे महाड ते चिपळूणपर्यंतचा हा पूर्ण प्रवास, आणि तोही होणार आहे कशेडी बोगद्यातून। त्यामुळे स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। तर चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत मस्त रहा आणि जबरदस्त राईड करा। बाय बाय।